फुलंब्री येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब गरजूंना निवारा व जेवणाची सोय करण्यात आली असून सोमवार रोजी तालुक्यातील पालफाटा येथे थांबलेल्या राजस्थान येथील कुटुंबियांना महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य वितरित करण्यात आलं. फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अनिर्वासित व्यक्तींसाठी जेवण व निवाराची व्यवस्था म्हणून मदत केंद्राची स्थापना करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर भूमिहीन तसेच कामानिमित्त बाहेर राज्यातून किंवा काम नसल्यामुळे हतबल होऊन पायपीट करत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात लॉकडाऊनमुळे खाण्यापिण्याची सुविधा नसल्यानं मोठं संकट उभं राहिलं आहे. या सर्व बाबींचा आढावा फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला व यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी मदत केंद्राची स्थापना केली आहे. सोमवार रोजी बाजार समितीतर्फे पालफाटा येथे थांबलेल्या राजस्थानमधील 17 कुटुंबियातील तब्बल 90 लोकांना महिनाभर पुरेल इतकं अन्नधान्य किराणा सामान व भाजीपाला देण्यात आला तर खामगाव फाटा येथे थांबलेल्या लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जोपर्यंत शासन लॉकडाऊन उठवत नाही तोपर्यंत या अनिर्वासित लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात येईल व मदत केंद्र चालू राहील अशी माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत जाधव यांनी दिली. यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी या लोकांना आधार देत आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही असं म्हणत गरज असल्यास आम्हाला सांगा, आम्ही तत्पर तयार आहोत असंही त्यांना सांगितलं. पाहूया त्यांची प्रतिक्रिया. या ठिकाणी राजस्थानातून टोक गावाचे लोक आहेत. टोक गाव म्हणजे फार भारताच्या एका कोपऱ्यात असलेले गाव आहे आणि त्याचे लोक इथं बसलेले. तहसीलदार साहेबांनी सगळे त्यांची काळजी घेतलेली ऑलरेडी. मार्केट कमिटीने पण आता या ठिकाणी सगळं साहित्य हे सगळे एका परिवाराचे लोक आहे. 17-18 घर आहेत आणि त्यांना जेवढं काही लागतं 8-15 दिवस पुरेल एवढं सामान, मला वाटतं आता महिनाभराचं सामान जिल्हा प्रशासनाने आणि मार्केट कमिटीने मिळून या ठिकाणी दिलेले. मला असं वाटतं बाकी आपल्या इथले लोक तर पोट भरतात, परंतु हे बाहेरून आलेले पाणथस्त आहे. यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तांबे, रवींद्र काथार, बाजार समितीचे मनोज गोरे, संजय सरईरकर, रोशन औसलमर, पोलीस पाटील गंगाधर काटकर, मधुकर सोनवणे, सूरज गंगावणे आदीही उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.